कैलासवासी ब ई चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित महात्मा गांधी ग्लोबल विलेज बोरामणी येथे आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योग दिनाचे प्रमुख पाहुणे योग गुरु प्रकाश जाधव यांनी जागतिक योग दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले योग व प्राणायामाचे धडे जर शालेय जीवनातच दिले गेले तर उद्याची पिढी ही अधिक सुदृढ व निरोगी बनेल त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालयांनी योगा सक्तीचे करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले तसेच त्यांनी ओम उच्चाराचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले आपण योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला कसा हातभार लावू शकतो यावरही त्यांनी प्रकाश टाकला यंदाचा योग गुरु पुरस्कार मिळणाऱ्या प्रकाश जाधव यांनी आतापर्यंत दीडशे योग शिबिरांचे आयोजन केलेले आहे योग गुरु प्रकाश जाधव यांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरणही उत्तमरित्या केले या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली कुमारी सानिका आणि कुमारी मोहिते या विद्यार्थिनी केले कार्यक्रमात अनिता प्रकाश जाधव दीपाली दत्तात्रय कुर्विकोप ऐश्वर्या भैरप्पा उषा रघुनाथ क्षीरसागर ही मंडळी योगासन व प्राणायामाचे धडे देण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमास प्राचार्या अस्मा नदाफ मल्लीनाथ जळकोटे आप्पासाहेब हुगले अमृता झुरळे अपर्णा नोवाळे दीपाली स्वामी पूजा बेळे स्मिता पाटील ग्रे सारा सोनाली चौगुले राम चव्हाण सागर खंडाळकर अविनाश राठोड रंजना दुपारगुडे आदींनी परिश्रम घेतले